रॉयल मीडिया न्यूज बातमी आणि बरच काही। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड, बातम्या एडिटिंग आणि डिझाईन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। चाकण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज हुबेहूब काढून सायबर क्राईम गुन्हा उघडकीस आला आहे। आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची चौकशी चालू आहे। चौकशी संपल्यानंतर आमच्याकडे आरोपीला देणार आहे असे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। चाकणमध्ये जे फिर्यादी आहे प्रतापराव वामन खंडेभराड यांची, याने उसनवारीवर पैसे घेतले होते एक माणसाशी, त्याचं नाव आहे धीरज धनाजी पठारे। त्यांचं या जे पैसे त्याने उसनवारीवर घेतली होती त्याचा इंटरेस्ट खूप हाय होता, दर महिन्याचा 10% व्याज होता। त्या आधारावर त्याने त्यांची 13 एकर जमिनी जे आहे ते त्यांचे नाव करून द्यायला लावलं, कारण त्याच्या त्याने जे पैसे दिले होते 1 कोटीचा त्याने 5 कोटी केला त्याच पैशाचा, कारण ते दर 3 महिन्याला मूलधन जे मध्ये इंटरेस्ट पण जोडायचा आणि नंतर चक्रवाढ व्याज लावायचा। त्या मुद्द्यावर गुन्हा पूर्वीच त्यानंतर त्याने पुनश्च पैसे मागायला सुरू केले की तुमचे जे ह्या जमीन विकता येत नाही, आता विकू शकलो नाही मी, त्यामुळे आणखीन पैसे द्यावा। तर त्या माणूस त्रासलेला होता, त्याने तेव्हा त्याच्याविरुद्ध आणखीन पैशाची जेव्हा मागणी केली तर त्याने साहूकारीचा गुन्हा दाखल केला होता। पण नंतर जेव्हा त्यांना ही अडचण आली या माणसाला धीरधनाजी पठारेला की त्यांना पैसे मिळायला नाही लागले जे पैसे त्यांना अपेक्षित होते, तेव्हा त्याने एक युक्ती तयार केली। त्यामध्ये माननीय जे सुप्रीमो आहेत राष्ट्रवादीचे आमचे श्री शरद पवार साहब, त्यांचं आवाज हुबेहू कॉपी करून बोलण्यासाठी गुरव नावाचं माणसाला लावले। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।